तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपले मिस्टर यू यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील इंग्रजी या विषयाची प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 2024 आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि आपले एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एवढं लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इयत्तेतील कोणत्याही विषयाचे जर प्रश्नपत्रे प्रथम सत्राचे जर प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम पहा, तुम्हाला तुमची इथे नाव लिहायचे आहे, शाळेचे नाव लिहायचे आहे, इथं तुमचा तालुका, डिस्ट्रिक्ट, तारीख, डिव्हिजन, रोल नंबर अशी ही वरती माहिती भरवायची आहे. तर इथे हा पेपर तुमचा 49 मार्कांचा असणार आहे. तर पहा, त्यामध्ये आहे आता क्वेश्चन नंबर 1, राईट द वर्ड्स स्टार्टिंग विथ द फॉलोइंग लेटर्स. तर पहा, असा तुमचा प्रश्न आहे आणि हा पहिलाच प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 1 मधील बी, राईट इंग्लिश वर्ड्स फॉर द फॉलोइंग मराठी वर्ड्स. तर पहा, तुम्हाला त्यांनी इथे काही मराठी शब्द दिले आहेत, तर याचे तुम्हाला इंग्लिशमधून ट्रान्सलेट करून इंग्लिशमधून हे शब्द तुम्हाला लिहायचे आहे. जसे की शाळाचं, स्कूल, असा याचे तुम्हाला उत्तरे लिहायचे आहेत. आणि हे 5 शब्द तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे आता क्वेश्चन नंबर 2, त्यातील ए, राईट वन मिनिंगफुल क्वेश्चन इच बिगिनिंग विथ द फॉलोइंग वर्ड्स. तर पहा, यापासून ह्या शब्दांपासून तुम्हाला एक प्रश्न तयार करायचा आहे. तर हे 5 प्रश्न तुम्हाला इथे तयार करायचे आहेत आणि हे 5 प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढे आहे क्वेश्चन नंबर 2, त्यामध्ये बी, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर राईट ऑर रॉंग. तर पहा, तुम्हाला इथे त्यांनी 5 वाक्य दिले आहेत, ते चूक आहेत की बरोबर आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि हे 5 वाक्य तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढे आहे क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग क्वेश्चन्स केअरफुली अँड ॲन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. तर पहा, तुम्हाला इथे क्वेश्चन नंबर 3A मध्ये तुम्हाला इथे त्यांनी पॅसेज दिलेला आहे, या पॅसेजचं वाचन करून तुम्हाला या पॅसेजवरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आणि हा पॅसेज तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर या पॅसेजचं एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण या पॅसेजवरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या पॅसेजवरील प्रश्न पाहूत. तर पहा, या पॅसेजवरती तुम्हाला 3 प्रश्न दिलेत. तर त्यातील तुमचा हा पहिला प्रश्न आहे, हा दुसरा प्रश्न आहे आणि हा तिसरा प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न हा तुम्हाला 1 मार्कांसाठी, दुसरा 2 मार्कांसाठी आणि तिसरा देखील 2 मार्कांसाठी असणार आहे. तर असे तुम्हाला 3 प्रश्न 5 मार्कांसाठी असतील. तर त्यापुढे आहे क्वेश्चन नंबर 3, त्यामध्ये बी, राईट पास्ट टेन्स करंटली. तर पहा, तुम्हाला इथे 4 शब्द दिले आहेत आणि याचे तुम्हाला 5-10 प्रश्नाप्रमाणे उत्तर लिहायचं आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढे आहे क्वेश्चन नंबर 4, त्यामध्ये ए, मॅच द ऑपोजिट वर्ड्स. तर पहा, तुम्हाला इथे मॅच द ऑपोजिट वर्ड्स पेअर करायचे आहेत आणि हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर मित्रांनो, अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा, तुमचा नक्कीच फायदा होईल. तर त्यानंतर आहे आता क्वेश्चन नंबर 4, त्यामध्ये बी, राईट मोर सच पेरेस युझिंग युअर इमॅजिनेशन. तर पहा, असा हा तुमचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला इथे त्यांनी उत्तर एक एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे की याचे उत्तर तुम्हाला कसे द्यायचं आहे. तर असे तुम्हाला इथे त्यांनी 4-5 प्रश्न दिलेत तर हे 5 प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5, राईट इच ऑफ द 2 नेम्स गिवन बिलो. तर पहा, तुम्हाला असा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढे आहे आता क्वेश्चन नंबर 6, त्यामध्ये ए, डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रान्सलेट देम इन टू युअर मदर लँग्वेज टंग. तर पहा, तुम्हाला खाली काही वाक्य दिले आहेत आणि ते तुमच्या मदर टंगमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. तर असे त्यांनी तुम्हाला ते 3 वाक्य दिले आहेत आणि हे 3 वाक्य तुम्हाला मदर तुमच्या टंगमध्ये लँग्वेज करायचे, म्हणजे ट्रान्सलेट करायचे आहेत. आणि हा प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढे आहे क्वेश्चन नंबर 6, त्यामध्ये बी, टर्न द फॉलोइंग निगेटिव्ह स्टेटमेंट्स इन टू पॉझिटिव्ह अट्रॅक्टिव्ह वन्स. तर पहा, असा तुमचा प्रश्न आहे आणि हा प्रश्नामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले आहेत. तर हे 3 प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची इयत्ता 7वीतील इंग्रजी या विषयाची फर्स्ट टर्म एक्झाम असणार आहे.
तर मित्रांनो, तुम्ही जर आपली एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून यावेळी लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्हाला जर अजून कोणत्याही इयत्तेतील कोणत्याही विषयात प्रथम सत्राचं जर प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत माझ्या सरांना नमस्कार.